नमस्कार, मी अनुप्रिया, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. लोकलच्या दरवाजात उभे राहून प्लॅटफॉर्म वरून चढणाऱ्या प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या बेशिस्त प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने कडक मोहीम राबवली आहे. लोकलच्या दरवाजात उभे राहून प्लॅटफॉर्म वरून चढणाऱ्या प्रवाशांची अडवणूक करत त्यांना लोकलमध्ये चढू न देणाऱ्या हेकेखोर प्रवाशांमुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो, अनेकदा वाद होतात. अशा प्रवाशांविरुद्ध रेल्वेने पुन्हा कारवाई तीव्र केली आहे. अशा अरेरावीकरिता प्रवाशांना अद्दल घडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक मोहीम राबवली आहे. 1 जानेवारी ते 24 मार्च पर्यंत अशा 1000 प्रवाशांवर अद्यावत कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या कारवाईत 9,08,000 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. जीएनपीटी मार्गावर अवजड वाहनांची होणारी कोंडी कमी करण्यासाठी रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जेएनपीटी मार्गावर अवजड वाहनांची होणारी कोंडी कमी करण्यासाठी रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी तब्बल 3,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. मे अखेर हे पूर्णत्वास येईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई जेएनपीटी दरम्यान अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. जेएनपीटी बंदरात 4 टर्मिनल्स आहेत. येथे लाखो कंटेनरद्वारे मालाची आयात निर्यात केली जाते. दिवसेंदिवस अवजड वाहनांचा आकडा वाढू लागला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. गेल्या काही वर्षात आंबा विक्रेते व शेतकऱ्यांकडून आंबा पिकवण्यासाठी मानवी शरीराला हानिकारक रसायनांचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा अन्न व औषध प्रशासनाने दखल घेण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल महिना सुरू झाला की बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी येतो. परंतु गेल्या काही वर्षात आंबा विक्रेते व शेतकऱ्यांकडून आंबा पिकवण्यासाठी मानवी शरीराला हानिकारक रसायनांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा अन्न व औषध प्रशासनाने मार्केट यार्डातील आंबा विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. कायद्याने बंदी घातलेल्या कोणत्याही रसायनांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. लोकसभा निवडणुकीचा परिणाम परीक्षांच्या निकालावर होऊ नये यासाठी शिक्षकांकडून यंदा परीक्षांचे निकाल लवकर लावण्याची तयारी सुरू झाली आहे. यंदा लोकसभा निवडणूक होत आहे, याचा परिणाम परीक्षांच्या निकालावर होऊ नये यासाठी शिक्षकांकडून यंदा परीक्षांचे निकाल लवकर लावण्याची तयारी चालू केली आहे. परीक्षा संपलेल्या वर्गांचे येत्या 15 दिवसात निकाल अंतिम करण्यात येत आहेत. निवडणुकीचा परिणाम निकालावर होऊ नये यासाठी शिक्षकांकडून यंदा निकाल लवकर लावण्यात येण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मध्य रेल्वेवर लिंबू सरबत बंदीनंतर आता 7-अप लिंबू सारख्या शीतपेयांची विक्री वाढली आहे. मध्य रेल्वेवर लिंबू सरबत बंदी घातल्यामुळे रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलवरून 7-अप, निंबूज, निंबूदास आणि लेमन यांसारख्या अनेक शीतपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री वाढली आहे. रेल्वेच्या लिंबू सरबत बंदीमुळे एकीकडे मध्य रेल्वेच्या खाद्यपदार्थ स्टॉल्स धारकांना मोठा आर्थिक फटका बसत असून त्यांचे दररोज शेकडो रुपयांचे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लिंबू सरबतासाठी जास्त पैसे मोजून महागडी शीतपेय विकत घ्यावी लागत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. मार्च महिन्यात जीएसटीची वसुलीचा विक्रम झाला असून तब्बल 1,06,577 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मार्च महिन्यात जीएसटीची वसुलीचा विक्रम झाला असून तब्बल 1,06,577 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एप्रिल 2018 मध्ये जीएसटीद्वारे 1,03,458 रुपयांची वसुली झाली होती. यावर्षी जानेवारीतही हा आकडा 1,00,000 कोटीपर्यंत पोहोचला होता. जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत 4 वेळा वसुली 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.